विद्यार्थ्यांच्या प्रगतीमध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा. नामदेव चौगुले यांचे प्रतिपादन. लालबहादूर शास्त्री विद्यालयातील 7वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न. आजचा विद्यार्थी भावी नागरिक आहे, उद्याचा देशाचा शिल्पकार आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या वरती चांगले आचार विचार संस्कार रुजवणे हे गरजेचे आहे, असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विषय शिक्षक नामदेव चौगुले यांनी व्यक्त केले. ते अर्जुनी येथे इयत्ता 7वी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व आपल्या वाढदिवसानिमित्त अर्जुनी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करताना बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. वाढदिवसानिमित्त श्री नामदेव चौगुले यांचा सत्कार ग्रामपंचायत उपसरपंच सुनील देसाई, SMC कमिटी अध्यक्ष मोहन चौगुले, SMC माजी अध्यक्ष संतोष मिसाळ, शाळेच्या शिक्षकांच्या वतीने व मुलांच्याकडून करण्यात आला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रदीप बुदाळे पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्जुनी गावचे उपसरपंच सुनील देसाई हे होते. पुढे बोलताना नामदेव चौगुले म्हणाले, समाजातील प्रत्येक व्यक्तीने दानशूर स्वरूपाची भूमिका ठेवली पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी नेहमी मदत व सहकार्य करण्याची भूमिका अंगी असणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. यावेळी नामदेव चौगुले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी 7वीतील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शबाना मुजावर, मुख्याध्यापक शंकर पाटील, कृष्णा बागडी आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी या कार्यक्रमास लालबहादूर शास्त्री शाळेतील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते. यापूर्वी एकच गोष्ट सांगितली होती की आम्ही फक्त म्हणायला लागलोय की झाडे लावायला पाहिजे आणि झाडे जगवायला पाहिजे. म्हणजे आपण आज 9 आणि 10 लाखाची गाडी विकत घेऊ शकतो पण सावली विकत घेता येत नाही. पण या ठिकाणी हे पर्यावरणाचं काम करत असताना आम्हाला ज्या संघटनेवरती आम्ही काम करतो, सृष्टी पर्यावरणाची संघटना, तर त्या संघटनेचे अध्यक्ष माननीय फिरोज चौस यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्हाला जे देवराई तयार करता आली, आणि देवराई तयार करत असताना त्या दिवशीचा त्या ठिकाणचं म्हणजे अगदी गर्दी ती जर पाहिली तर आज तिकडे जाण्याची संख्या फार कमी आहे. पण 7वीच्या मुलांनी बाकी ते मनावर घेऊन ती सगळी झाडं जिवंत ठेवलेली आहेत. म्हणजे पर्यावरणाचा खऱ्या अर्थानं हा संदेश सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवायचं काम त्यांनी केलेलं आहे. मला वाटते की 7वीच्या वर्गाला मी एवढीच गोष्ट सांगू इच्छितोय की ज्यावेळी घरातील एखादी आई शेताकडे ज्यावेळी ती जेवणाची बुट्टी घेऊन जात असते त्यावेळी तिला तिच्या डोक्यावरती ते ओझं वाटत असते. पण शेतामध्ये काम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या त्या आपल्या घरातील लोकांना ज्यावेळी एखाद्या झाडाच्या सावलीमध्ये ती भूक लागल्यानंतर ज्यावेळी भाकरी खायला देते आणि भाकरी खाल्ल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो हा आनंद पाहिल्यानंतर तिला खूप मोठे समाधान वाटते. तशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षकांनी वेगवेगळ्या प्रकारचे जे दिलेलं ज्ञान आहे ते तुम्हाला आज जरी हे ओझं वाटत असलं तरी ज्ञानाची शिदोरी आहे आणि भविष्य काळामध्ये तुम्हाला ती निश्चितपणानं उपयोगी ठरेल. आणि आज सगळ्यांचा निरोप आल्यामुळे मी इथं पण झालो. शहरांचा वाढदिवस साजरा करणं ही काय नियमाचंच आहे. वर्षाला ते काही उपक्रम करतात त्यांच्यामध्ये तो एक अंगभूत गुण आहे आणि दानच आहे त्यांच्याकडे. विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं, समाजासाठी काहीतरी करावं, पर्यावरणासाठी काहीतरी करावं याकरता सतत धडपडत असतात. देवराई निर्माण करायचं झाडंसुद्धा आम्ही ग्रामपंचायतीने केलंय, पण झाडांचं रोपण केल्यानंतर फक्त 8 दिवसाला फोन करायचं काम मी केलं आतापर्यंत सरांना, सर झाडाला पाणी घातलं का, याच्यापेक्षा वेगळी जबाबदारी आम्ही काय उचललेलं नाही. पण सरांनी कधी त्यात अंग बाहेर काढलं नाही की ती झाडं तुम्ही ग्रामपंचायत लावल्या त्यात आमचा काही शाळेचा काही संबंध नाही. पण सर एवढं म्हणजे की तिथं टाकी पाहिजे दिली तुम्हाला, आणि काय पाहिजे दिली तू तुम्हाला सगळं देतो. पण फोन केला सर झाडं व्यवस्थित आहेत का, आहेत, येऊन भोग फेरी मारून जावा. की केले जे काम केले त्या कामाची चीज व्हावी, ते काम पूर्णत्वाला जावं, हे प्रामाणिकपणे धडपड नामदेव सर करत असतो. नामदेव सर पुढे काम करत असताना पाठीमागची शाळा तुम्ही सांभाळता ते सगळ्यात मोठं कार्य तुमचं आहे. कारण स्टाफ पाठीमागचा जो सवंगडी मंडळी आहेत, ती सवंगडी मंडळी पाठीमागची तुमची जी काय प्रतिभा सांभाळतात त्याकरता ह्या लोकांचं सुद्धा योगदान त्याच्यामध्ये फार मोठं आहे. आणि असेच योगदान तुम्ही या गावासाठी द्यावीत या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्हाला विनंती करतो.